नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिकल थर्मोडायनामिक या चॅप्टरच्या अंतर्गत जे वर्क डनचे प्रॉब्लेम आहेत, वर्क डन आपण पाहिलं W = -P external ΔV किंवा W = -P external V2 - V1 या प्रकारचे फॉर्म्युला पाहिला. आता त्याच फॉर्म्युल्याच्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व करायचे. ओके, तर प्रॉब्लेम सॉल्व करायचे तर म्हणजेच काय की आपला ऑलरेडी एक प्रॉब्लेम आपण इथं लिहिला आहे, वेळ कमी लागाव किंवा त्यामध्ये कमी वेळात ह्या गोष्टी होत. ठीक आहे, त्यासाठी पाहता 3 मोल ऑफ एन आयडियल गॅस, किती मोल आहे, 3 मोल ऑफ एन आयडियल गॅस आर एक्सपांडेड आयसोथर्मली फ्रॉम 15 dm³ to 20 dm³, म्हणजे 15 dm³ पासून तर 20 dm³ पर्यंत तो काय केला आहे, एक्सपांड झाला आयसोथर्मली. त्यानंतर ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर किती, 1.2 bar, बार काय युनिट आहे कशाचं, प्रेशरचं. ओके, मग आता इस्टिमेट द अमाऊंट ऑफ वर्क इन dm³ bar and joule. ठीक आहे, dm³ bar मध्ये अगोदर युनिट काढायचं कशाचं, म्हणजे वर्क डन करायचं, आणि त्यानंतर आपल्याला तेच वर्क डन बारमध्ये कन्वर्जन करायचं. मग हे सर्व करण्यासाठी काय आवश्यकता आहे, तर पहिला म्हणजे फॉर्म्युला कशावर आधारित आहे, W = -P external ΔV. दुसरा भाग म्हणजे अशा प्रकारचा आहे की तुम्हाला गिव्हन डेटा माहीत असणं आवश्यक आहे. गिव्हन डेटा म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन, डेली इन्फॉर्मेशन. गिव्हन डेटा काय दिलेन, काय काढायचं, ह्या प्रकारची माहिती. पा, 3 मोल ऑफ एन आयडियल गॅस, मला सांगा W काढताना आपल्याला जो फॉर्म्युला आपण पाहिला -P external ΔV किंवा -P external V2 - V1, त्यासाठी आपल्याला मोलची आवश्यकता आहे का, नाही, त्या फॉर्म्युल्यामध्ये मोलची आवश्यकता नाही, म्हणून त्याला लिहायची गरज नाही. आर एक्सपॉन्डेड आयसोथर्मली फॉर्म हा 15, हा काय, 15 dm³ to 20 dm³, म्हणजे 15 म्हणजे काय, इनिशियल व्हॅल्यूम किती येते, 15 dm³. ठीक आहे, मग कोणता व्हॅल्यूम, फायनल व्हॅल्यूम, ते किती, म्हणजे 15 dm³ पासून तर 20 dm³ पर्यंत तो काय होतो, एक्सपांड होतो, म्हणजे 20 dm³. 50 dm³ लिहिला, 20 dm³ लिहिला, पहिला इनिशियल कंडिशन V1, फायनल कंडिशन V2, मग तुम्ही याला व्हॅल्यूमच का घेतलं, कारण की या 15 dm³ कशाचं युनिट आहे, व्हॅल्यूमचं आहे, क्यूब आला वर, मीटर क्यूब, dm³ हे जे आहेत, क्यूब म्हणजेच काय, लेन, ब्रेथ आणि हाईट, म्हणजे तुम्हाला ताबडतोब ओळखूयात की हा व्हॅल्यूम आहे का नाही, म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे मीटर इंटू मीटर, मीटर क्यूब. तसं इथं dm आहे, तर dm × dm × dm म्हणजे dm³, तर dm³ असल्यामुळं हा इथं व्हॅल्यूम आहे. ठीक आहे, इनिशियल व्हॅल्यूम आहे, फायनल व्हॅल्यूम आहे, ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ, प्रेशर किती आहे, P external. ठीक आहे, P external किती आहे, तो आहे 1.2 bar. P external किती, 1.2 bar. इस्टिमेट द अमाऊंट ऑफ वर्क इन dm³ bar and joules. तर अमाऊंट ऑफ वर्क तुम्हाला काय करायचं, एस्टिमेट करायचं, कॅल्क्युलेट करायचं, काढायचं. मग आता अमाऊंट ऑफ वर्क, तो वर्कसाठी क्वेश्चन मार्क. मग काय करू आपण आता, युझिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला काय, W = -P external × V2 - V1. आपल्याला काय करायचं लक्षात घ्या, P external × ΔV करता आला का, ΔV पण करता येतो चालू V2 - V1, परंतु दुसरा एक फॉर्म्युला आपण पाहिला जो ΔV च्या ऐवजी आपण V2 - V1 केला. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं, म्हणजेच काय, आता आपण काय करू यामध्ये, पुट व्हॅल्यूज. ठीक आहे, पुट व्हॅल्यूज, तर व्हॅल्यू पुट करत असताना आपलं काय करायचं आहे, W = -P external आहे, तर P external किंमत किती आहे, 1.2. V2 ची किंमत किती आहे, 20.
V1 ची किंमत किती आहे 15, W इज इक्वल टू मग काय होणार पहा आता W इज इक्वल टू मायनस 1.2 आता 20 मधून 50 गेले 15 तर किती राहतील 5 म्हणजेच 12 5 हा गुणाकार आहे कंस आहे म्हणजेच काय हा 1.2 × 5 असा आहे तर 12 5 किती होता 60 तर काय आलं हे म्हणजे 6.0 युनिट काय आहे DM³ आणि कशामध्ये आलं बार हे DM³ बार युनिट काय आलं सांगा DM³ बार युनिट काय आलं मला सांगा 1.2 कशामध्ये 1.2 बारमध्ये आणि 5 जे आलं दोघांचा डिफरन्स तो कशामध्ये DM³ एकमेकाला गुणाकारात आहेत त्यामुळे DM³ बार हे युनिट आलं कशाचं DM³ बार हे युनिट कशाचं आलेलं आहे ते युनिट जे आहे तुमचं वर्कसाठी आलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं की हेच बार काढला आपण याच्यामध्ये काढला आपल्याला जूलमध्ये काढायचं तर 1 DM³ म्हणजे काय करायचं सर याला 100 मल्टिप्लाय करायचं तर कन्वर्जन आपण पाहिलंच आहे आपण काय करायचं हे जे आहे बारमध्ये काढण्यासाठी जूलमध्ये करायसाठी याला 100 गुणायचं आपण ऑलरेडी हे फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं आहे जर DM³ बार जर जूलमध्ये कन्वर्जन करा 1 J × 100 असतो तर सॉरी 1 DM³ = 100 J तर याला 100 गुणलं तर ह्यापैकी हा याचा गुणाकार येऊन जातो -6.0 × 100 म्हणजेच काय हे -600 हे काय जूल -600 J तर हे काय राहील हे करेक्ट ॲन्सर राहील कशाचं या W तर W आपण 2 युनिटमध्ये काढला एक DM³ बार आणि दुसरा कशामध्ये काढला जूलमध्ये म्हणजे तुम्ही दोन प्रकारे वर्क काढलेत एक जूलमध्ये काढला आणि तोच अगोदर कशामध्ये होता DM³ बारमध्ये मग 1 DM³ बार हा जूलमध्ये करायचा तर किती फॅक्टर त्याला मल्टिप्लाय करावं लागतं तर त्याला 100 या फॅक्टरनं त्याला मल्टिप्लाय करावं लागतं ओके नाव नेक्स्ट प्रॉब्लेम आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा आहे हा तर प्रॉब्लेम झाला आपला ठीक आहे यामध्ये आपण पाहिजे तेवढ्या गोष्टी ह्या इथे किंवा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे आता आपल्याला समोरचा जो पार्ट आहे त्या समोरच्या पार्टमध्ये वर्कवरच फॉर्म्युला पाहून त्यापैकी म्हणजे तशा प्रकारे आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ओके तर तो प्रॉब्लेम कशा प्रकारचा आहे तो आपण पाहायचा आहे त्या प्रॉब्लेमच्या अंतर्गत माहिती लिहायचे त्यामध्ये कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर काय आहे प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम सेकंड कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर्स कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर्स रिक्वायर्ड टू कंप्रेस द required to compress the 1 mole of an ideal gas from from 20 liter to 8 liters. Okay. Now, when the work obtained is 44.9 liter atmospheres. Okay. When work obtained is 44.9 लिटर ॲटमॉस्फियर्स ओके तर या प्रकारचा प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्स्टर्नल प्रेशर रिक्वायर्ड टू कंप्रेस द 1 mole ऑफ अन आयडियल गॅस फ्रॉम 20 liter टू 8 liter वेन वर्क ऑप्टेन इज 44.9 लिटर ॲटमॉस्फियर्स मग या प्रकारचा हा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला तो सॉल्व्ह करायचा ओके तो प्रॉब्लेमला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे
मग हा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपलं काय काय आवश्यकता आहे यामध्ये, यामध्ये आता जसं कार्ड आपण याच्या अगोदर तो गिव्हन डेटा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, ठीक आहे, आणि त्या गिव्हन डेटानुसार आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करताना सुरुवातीचा पार्ट काय, हा गिव्हन डेटा, ठीक आहे, कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर रिक्वायर, म्हणजे काय काढायचं आपल्याला सुरुवातीला पी एक्सटर्नल किती आहे क्वेश्चन मार्क, तो काढायचा आहे फ्रॉम 20 लिटर टू 8 लिटर. लिटर कशाचं युनिट आहे, लिटर कशाचं युनिट आहे, तर व्हॅल्यूमचं आहे, ठीक आहे. तर यामध्ये व्ही वन सुरुवातीला कोण आहे, हा 20 लिटर, नंतर कोण आहे 8, म्हणजे तो काय आहे 8 लिटर, कारण अगोदरची व्हॅल्यू म्हणजे व्ही वन असते आणि नंतरची व्हॅल्यू म्हणजेच व्ही टू असते. त्याच्यात कन्फ्युजन व्हायचं काम नाही की व्ही वन कोणती घ्यायची, व्ही टू कोणती घ्यायची. अगोदर जे व्हॅल्यू असेल ती व्ही वन आणि नंतर जे व्हॅल्यू असेल ते व्ही टू, ते पण वाक्यरचनाच्या त्यानुसार, वाक्यरचना त्या प्रकारची या प्रकारची असणं आवश्यक आहे. असे जर असेल तर अगोदर असणारा व्ही वन नंतर असणारा व्ही टू, ठीक आहे. लिटर ही जी क्रिया आहे ते युनिट आहे, ते कशाचं आहे, व्हॅल्यूम्स आहे. त्यानंतर व्हेन वर्क ऑप्टेन इज, म्हणजे वर्क जो आहे तो किती आहे, 44.9 लिटर ॲटमॉस्फिअर्स, ठीक आहे, 44.9 लिटर ॲटमॉस्फिअर. मग काय करायचं पहा, आता युझिंग फॉर्म्युला, फॉर्म्युला यूज करायचा, कोणता आहे फॉर्म्युला, डब्ल्यू इजिकल टू मायनस पी एक्सटर्नल, पी एक्सटर्नल व्ही टू मायनस व्ही वन, काय हा डब्ल्यू इजिकल टू पी एक्सटर्नल मायनस पी एक्सटर्नल व्ही टू मायनस व्ही वन. मग पुट व्हॅल्यूज, आता काय करायचं, पुट व्हॅल्यूज, ओके पुट व्हॅल्यूज, त्या व्हॅल्यूज पुट करायच्या. आणि व्हॅल्यूज पुट करत असताना काय करायचं, मग आता पहा डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे, 44.9, ठीक आहे. व्ही टूची व्हॅल्यू, आता पी एक्सटर्नल काढायचं आपल्याला, पी एक्सटर्नल व्ही टूची किंमत 20, व्ही वनची सॉरी व्ही वन व्ही टूची किंमत 20 आणि किती आहे, एक मिनिट, व्ही टूची किंमत 8 आहे आणि याची 20 आहे, इथं लिहायचं आहे किमती प्रमाण, ठीक आहे. मग काय होतो, हा 44.9 मायनस पी एक्सटर्नल, आता हा किती येतो, माय 8 मायनस 20 गेले म्हणजे मायनस 12 राहतात, ठीक आहे, कारण की मोठ्या संख्यातून छोटी संख्या झाली. मोठी संख्या कोणती आहे, 20 आहे, त्याचं साईन कोणतं आहे, मायनस आहे, मग मायनस साईन इथे येणार कारण मोठी संख्या ही आहे. त्याच्यातून 20 8 गेले तर 12 राहतात, तर मायनस चिन्ह तर येणारच आहे. मग आता काय पहा, 44.9 हा मायनस आणि हा मायनस काय होतो, प्लस, म्हणजेच काय येणार, पी एक्सटर्नल एन टू 12 येणार. एन टू काय आला, हे मायनस आणि हा मायनस, ठीक आहे, प्लस झाला, प्लस झाला म्हणजे इथं प्लस घेतला आणि हा असा गुणाकारात आहे, नाही जर लक्ष आलं तर इथं 12 आहेत, म्हणजे हा मायनस आणि मायनस प्लस झाला, आता हा 12 राहिला. मग काय करायचं, पी एक्सटर्नल याला एका साईडला लिहा, पी एक्सटर्नल इकडं आला, 44.9 डिवाइड बाय 12, म्हणजेच काय करायचं, हा डिवाइड बाय 44.9 म्हणजे 44.9 डिवाइड बाय 12. आणि याला जर व्यवस्थित तुम्ही सॉल्व केलं तर याचं 12×12 12×2 24 32×36 32×36 त्यानंतर 37×38 37×38 40×42 43×44 44 म्हणजे 8×9 तर 12×60 12×6 72 12×7 84 85×87 88×89 म्हणजे किती राहतात, हे 5, त्याच्यावर 0 दिलं म्हणजे इथं आपण किती लिहू शकतो, 4, ठीक आहे. म्हणजे हे काय आलं, मग एक्सटर्नल पी एक्सटर्नल लिटर्स, ठीक आहे, म्हणजेच पी एक्सटर्नल म्हणजे प्रेशर एक्सटर्नल ची किंमत किती आहे, 3.74 लिटर्स. पी एक्सटर्नलची किंमत किती आहे, 3.74 लिटर. या प्रकारे त्याचं
उत्तर आलेला आहे, म्हणजे पी एक्सटर्नल म्हणजे आपण काय केलं, वर्कचा फॉर्म्युला काढला, वर्कचा फॉर्म्युला काय आहे, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही, त्यानुसार आपण काय केलं, कधी डेल्टा व्ही ची किंमत म्हणजे व्ही टू मायनस व्ही वन, त्याच्या माध्यमातून आपण काय काढलं, वर्क काढलं, किंवा जर आपल्याला पी एक्सटर्नल सांगितलं तर पी एक्सटर्नल कसं काढायचं, तर या फॉर्म्युलाच्या अंतर्गत ह्या गोष्टी पाहिल्या. ओके, थँक्यू.